नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहेर कंपनीच्या नेटिओ या बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत भाजीपाला पीक असो फळपीक असो व इतर पिकामध्ये सुद्धा आपण नेटिओचा वापर हा करत असतो मग त्याचं वापरण्याचं प्रमाण काय त्याबरोबरच ते कोणकोणत्या रोगांना हो हे कंट्रोल करतं तसेच आपण त्याचा प्र वापर हा कोणत्या स्टेजमध्ये किंवा आपण पिकामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये हा करू शकतो त्याची वापरण्याची योग्य वेळ असेल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया नेटिओ हो की ज्याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकं असेल त्याबरोबरच फळपिकामध्ये केळी असेल द्राक्षासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल इतर पिकं म्हणाल तर आपण आल्यासारखं पीक असेल हळदीसारखं पीक असेल भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल काकडीसारखं पीक असेल तसेच इतर पिकं मग सोयाबीन असेल किंवा आपण ज्या पिकामध्ये आपणाला प्रामुख्याने करपा असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये कांडी करपा अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट व जी वेलवर्गीय पिकामध्ये आपणाला पावडरी मिळू जे जाणवतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर हा प्रामुख्याने करत असतो मग भाजीपाला पिकं असतील किंवा फळपिकं असतील याच्यामध्ये आपण नेटिवाचा वापर हा अमकाच करत असतो याच्यामध्ये आपणाला टेबिकोनाजाल हा पन्नास टक्के व ट्रायफ्लॉग जी हा आपणाला पंचवीस टक्के डब्ल्यूजी म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युअल या फॉर्म्युलेशनमध्ये नेटिओ हे प्रोडक्ट आपणाला आढळून येतं मिरचीसारखं पीक असेल किंवा आपणाला टोमॅटोमध्ये प्रामुख्याने जी समस्या जाणवते की सालीवर काळपट डाग येणे किंवा कांडे करपा येणे फुलांची गळ होणे हे आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवते त्याच्यावर आपण नेटिओचा वापर करू शकतो तसेच टोमॅटोमध्ये आपल्याला अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट याचीसुद्धा जी समस्या जाणवते त्यावेळी आपण नेटिओचा वापर करू शकतो तसेच वेलवर्गीय पिकामध्ये आपणाला दावणी मिळू व पावडर मिळू याची जी सारखी समस्या जाणवते त्याच्यासाठी सुद्धा आपण नेटिओचा वापर करू शकतो मग आल्यासारखं पीक असेल किंवा जे आपला हळदीसारखं पीक असेल की पानं शेंड्याकडून करपणे किंवा पिवळट पाणी आपल्याला पाहायला मिळतात ती पाहायला मिळतात किंवा लेट ब्लाईट अर्ली ब्लाईट या दोन्हीचा अटॅक झालेला असतो त्यावेळीसुद्धा आपण वापर करू शकतो मग आपण प्रामुख्याने केळीसारख्या के पिकामध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो द्राक्षासारख्या पिकात वापर करत असतो तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कोणत्या स्टेजला वापर करावा आपण भाजीपाला पिकामध्ये आपण कोणत्या स्टेजला वापर करू शकतो फ्लॉवरिंगमध्ये जरी वापर केला तरीसुद्धा आपल्याला कोणतं फ्लॉवर ड्रॉपिंग असेल किंवा फुलगळ झालेली ही पाहायला मिळणार नाही तसेच आपण इतर पिकामध्ये सुद्धा नेटिवाचा वापर हा हमकाच करू शकतो नाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल किंवा एखादी स्प्रेची ग्रेड जी पिकाच्या अवस्थेनुसार आपण स्प्रेची ग्रेड ही वापरत असतो तीसुद्धा आपण वापरू शकतो कॉपर व सल्पर सोडून इतर कोणतंही प्रोडक्ट आपण यासोबत वापरू शकतो म्हणजे आपण एखादं पिजीर टॉनिक देवत असो किंवा एखादं इन्सेक्टिसाइड मग प्रोक्लेमसारखं कीटकनाशक असेल किंवा स्प्रेची ग्रेड पिकाच्या अवस्थेनुसार खतांचा वापर करत असतो वापर हा करू शकतो तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपण अर्धा ग्रॅम हा नेटिओचा वापर हा करायचा आहे जर आपणाला प्रामुख्याने थोड्याफार प्रमाणात जर आपणाला बॅक्टेरियल करपा जाणवत असेल तर आपण नेटिओसोबत मायसिन असेल किंवा मायसिन याचा जरी वापर केला तर आपणाला जो सुरुवात जर झालेली असली लेड बॅक्टेरियल करपा असेल किंवा जे जीवाणजन्य करपा आपण पाहायला मिळतो त्याच्यावरसुद्धा चांगलं कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं पण सुरुवात जर असेल त्या रोगाची तर आपणाला चांगलं कंट्रोल एक अँटीबायोटिक व नेटिव याचा वापर केला तर आपल्याला कंट्रोल मिळतो आपण प्रामुख्याने पंधरा लिटरच्या पंपासाठी अर्धा ग्रॅम म्हणजे सात ते आठ ग्रॅमपासून दहा ग्रॅमपर्यंत याचा वापर करू शकतो याचं मार्केट पुढे म्हणजे दहा ग्रॅमपासून आपल्याला एक किलोपर्यंत हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे जर आपलं पाणी एक ते दोन पंप होणार असेल तर मार्केटमध्ये आपल्याला दहा ग्रॅमची पुडी ही पाहायला मिळते त्याबरोबरच जर जास्त आपल्याला पाण्याचं जास्त आपल्याला क्वांटिटी लागत असेल तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण अर्धा ग्रॅम याचा फवारणीसाठी हा वापर हा करू शकतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद